नमस्कार, मी डॉक्टर गौरी पायचल। नवरात्र विशेष महिलांचे आरोग्य याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। या भागामध्ये आपण प्रेग्नन्सीमध्ये जो ॲनिमिया होत असतो, रक्तक्षय किंवा पंडुरोग असंही त्याला म्हणतात, तो जर होत असेल तर त्याची कारणे कोणती, त्याची लक्षणं कशी असतात, त्याचं निदान कसं होऊ शकतं व यावर घरगुती उपाय कोणते आहेत, याची सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। प्रथम हे जाणून घेऊयात की ॲनिमिया म्हणजे नेमकं काय। तर शरीरामध्ये लाल रक्तपेशींची कमतरता होणे, त्यांची निर्मिती कमी होणे, यामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा शरीरामध्ये कमी असते, त्या सर्व कारणाने जी कंडिशन निर्माण होत असते त्याला वैद्यकीय भाषेमध्ये ॲनिमिया असं म्हणतात। आता हा ॲनिमिया आहे हा अनेक प्रकारामध्ये आहे। आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया म्हणजे लोहची कमतरता असल्यामुळे, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असल्यामुळे, म्हणजे असे बरेच ॲनिमिया आहेत। पण कॉमनली जो दिसून येतो महिलांच्यामध्ये प्रेग्नन्सीच्या काळात तो असतो आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, जेव्हा शरीरामध्ये लोहची मात्रा कमी होते त्यामुळे होणारा हा ॲनिमिया असतो। आता तुम्हाला कारणे ही माहिती असणं गरजेचे आहे। तर कोणत्या कोणत्या कारणाने हा ॲनिमिया डेव्हलप होऊ शकतो। जेव्हा तुम्ही आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ घेत नाही त्यामुळे तुम्हाला हा ॲनिमिया होण्याचा धोका हा अधिक असतो। दुसरं, जर तुमच्या शरीरातच आयर्नचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते जर प्रॉपरली होत नसेल तर त्यामुळे सुद्धा होतो। कारण आयर्नचं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा पण चांगली असणे गरजेचं आहे। तिसरं, जर गरोदरपणामध्ये वय कमी असेल, तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये जर जास्त उलट्या जुलाब होत असतील, पहिल्या 3 महिन्यामध्ये होणे हे नॉर्मल आहे पण त्यापुढे सुद्धा होत असेल, किंवा झोप लागत नसेल, भूक लागत नसेल, तर या कारणाने सुद्धा तुम्हाला हा ॲनिमिया डेव्हलप होऊ शकतो। पोटात जंत असणे, सोबतच चहा कॉफी फास्ट फूड यांचं अतिसेवन असणे, मानसिक ताणतणाव जास्त असणे, काही स्त्रियांना गर्भधारणेपूर्वीपासूनच त्यांना मासिक पाळीमध्ये अतिरक्तस्राव होत असतो, या कारणाने त्यांना प्रेग्नन्सीमध्ये हा आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होण्याचा धोका हा अधिक असतो। बऱ्याच वेळेला गर्भधारणा ही एकापेक्षा अधिक असते, म्हणजे जुळे किंवा स्त्री असते, अशा स्त्रियांच्यामध्ये सुद्धा ॲनिमिया हा लवकर डेव्हलप होत असतो। प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांच्यामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात, मानसिक शारीरिक त्यांना बदला सामोरे जावे लागत असते व यामध्ये जेव्हा ॲनिमिया डेव्हलप होतो तेव्हा या लक्षणामध्ये अजून वाढ होत असते। तर त्या स्त्रीला खूप थकवा येत असतो, प्रचंड अशक्तपणा असतो, डोकं दुखणे, सोबतच चक्कर येणे, काहींना छातीत धडधड होत असते, दुखत असते, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असतो, नखे पिवळे पडणे, सोबतच हातपाय थंड पडणे, किंवा त्यांना भूक न लागणे, चिडचिडपणा असणे, त्वचा काळवडणे, तसेच राग येणे, म्हणजे असे बरेच त्यांना लक्षणंही दिसून येत असतात। मग अशा लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे। कॉम्प्लिकेशन्स हे ॲनिमियामध्ये असतात का? तर होय असतात। कारण जर हिमोग्लोबिन हा असा एक घटक आहे की जो ऑक्सिजन कॅरियर आहे, शरीरातल्या प्रत्येक पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवायचं काम हे या हिमोग्लोबिनचं असते, त्यामुळं बाळाच्या वाढीसाठी तर ह्याची खूप गरज आहे, हा खूप महत्त्वाचा आहे। जर कॉम्प्लिकेशन्स म्हणला तुम्ही तर याच्यामध्ये पहिलं कॉम्प्लिकेशन हे होतं की बाळाचे वजन वाढत नाही, बाळाची वाढ कमी होते, सोबतच प्री मॅच्युअर डिलिव्हरी होण्याचा पण खूप धोका असतो। इवन आफ्टर डिलिव्हरीसुद्धा त्या बाळाची वाढ ही मंद गतीने होते, त्यामध्ये अपंगत्व किंवा गतिमंद मतिमंद असाही त्यांना आजार जाणण्याचा प्रकार होऊ शकतो। प्री मॅच्युअर डिलिव्हरी तर होतेच होते, सोबतच त्या लेडीमध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स खूप तयार होतात, त्यांच्यामध्ये बी पी हा शूटआउट होतो, बी पी खूप प्रमाणात वाढू शकतो। त्यासाठी ज्यावेळेस ॲनिमिया असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका, सुरुवातीपासूनच त्याची योग्य तो आहार हा आवश्यक आहे। तो आहार कोणता असायला पाहिजे याची माहिती पुढे जाणून घ्या। ज्यावेळेस तुमचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असतो, तुम्ही डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करता, त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर जर ॲनिमिया असेल तर त्या ठिकाणी आयर्न डिफिशियन्सीसाठी तुम्हाला आयर्न सप्लिमेंटच्या टॅबलेट्स तसेच फोलिक ॲसिडच्या टॅबलेट्स हे देत असतात। पण यासोबत जर तुम्ही घरगुती उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल। कारण आहारामध्ये असे अनेक घटक असतात की ज्याच्यामध्ये लोह हे भरपूर प्रमाणात आहेत, तर ते कोणते घटक आहेत ते जाणून घ्या। तर तुम्हाला सर्वप्रथम जे काही तुम्ही अन्न शिजवत आहात ते तुम्हाला लोखंडाच्या भांड्यामध्ये शिजवायचं आहे। दुसरं, तुम्हाला आहारामध्ये हिरवे पालेभाज्या ज्याच्यामध्ये पालक ब्रोकोली यांचा समावेश करायचा आहे। हिरव्या पालेभाज्या ह्या सगळ्याच
आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण त्यामध्ये जर तुम्ही पालक जास्त घेतले तर पालकामध्ये लोहची मात्रा ही जास्त आहे. सोबतच तुम्ही डाळी, कडधान्य, नट्स तसेच टोफू किंवा तुम्ही जर नॉनव्हेज असाल घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अंडी, मासे किंवा मटण हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्ही गूळ, शेंगदाणे, खजूर तसेच मनुके हे घेऊ शकता. अंजीर, डाळिंब, बीट हे सुद्धा खूप चांगलं आहे. जर्दाळूसुद्धा तुम्ही घेऊ शकता. व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही संत्री घेऊ शकता, ढोबळी मिरची घेऊ शकता, किवी, टमॅटो हे सुद्धा तुमच्या आहारामध्ये तुम्ही घेऊ शकता. प्रेग्नन्सीमध्ये त्या लेडीजला साधारणपणे 27 मिलीग्रॅम लोहची आवश्यकता असते. जेव्हा ही गरज पूर्ण होईल तेव्हा लोहची मात्रा शरीरामध्ये योग्य असते. पण हे प्रमाण कमी झालं आहे, तुम्हाला ॲनिमिया डेव्हलप झालेलं आहे, हे तुम्हाला निदान तुम्ही याचं कसं करू शकता तर तुम्हाला ब्लड टेस्टद्वारे ते निदान होऊ शकतं. ब्लडमध्ये तुम्हाला CBC नावाची एक टेस्ट केली जाते की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा चेक करतात, तर ती 10 ते 11 ग्रॅम पर डीएल याच्या जर खाली असेल तर ते ॲनिमिया म्हणून समजलं जातं. जर तुम्हाला ॲनिमिया हा प्रेग्नन्सीमध्ये डेव्हलप झालेला आहे अशा वेळेस तुम्ही होमिओपॅथिक औषधे जरूर घ्या. जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. नवरात्र विशेष यामध्ये महिलांचे आरोग्य भाग 3 यामध्ये आपण PCOD संदर्भात चर्चा करणार आहोत. तर अजूनही तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन. थँक्यू सो मच.